बीएमसीच्या 11 पब्लिक शाळांना सीबीएसईनं मान्यता दिल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली. पालिका शाळांमध्ये उत्तम शिक्षण देण्यात यावं यासाठी आदित्य ठाकरे आणि पालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू होते. अनेक प्रयत्नानंतर अखेर सीबीएसईकडून या शाळांना मान्यता दिली आहे. देशातली पहिली हायड्रोजनवर धावणारी स्वदेशी बनावटीची बस पुण्यात विकसित करण्यात आली आहे. या बसचं हिंजवडीच्या सेंटियंट लॅबच्या कार्यशाळेमध्ये अनावरण करण्यात आलं. ही बस चाचण्या झाल्यावरच लवकरच रस्त्यावर येणार आहे. अनावरण सोहळ्याला डॉक्टर रघुनाथ माशेलकर उपस्थित होते. स्वच्छ इंधनाचा पर्याय म्हणून हायड्रोजन इंधनाकडे पाहिलं जातं. हायड्रोजन इंधनासाठी लागणारं पॉलिमर मेम्ब्रेन उत्प्रेरकांची निर्मिती देशातच होणार आहे. मुंबईनं बेस्ट प्रवाशांना आता आवडत्या बस फेरीची निवड करण्याची मुभा दिली. उपक्रमाच्या प्रवासासाठी बस पास आणि दैनंदिन तिकिटामध्ये बचत करणारी योजना लागू करण्याचा निर्णय. विना वातानुकूलित बस सेवेमध्ये 14 दिवसात 50 फेऱ्यांसाठी 199 रुपये तिकीट दर आकारण्यात येईल, तर 28 दिवसांमागे 10 फेऱ्यांसाठी 249 रुपये दर असतील. आता पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांमध्ये भर पडणारे चर्चगेट ते बोरिवली विरार दरम्यान आणखी 8 फेऱ्यांची भर पडतीय. जानेवारी 2022 पासून या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या 3 जलद मार्गावर तर 5 धीम्या मार्गावर लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे. एअर बबल अंतर्गत शारजासाठी विमान सेवा सुरू होतीये. पुण्यातून पहिल्यांदाच एअर बबल अंतर्गत आंतरराष्ट्रीय उड्डाण होणार आहे. डिसेंबर अखेर पुणे शारजा सेवा सुरू होतीये. पुणे दुबई विमान सेवा डिसेंबर महिन्यात सुरू होणार होती, पण ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध लावल्यामुळे त्यासाठी वाट पाहावी लागेल. पुण्यासाठी महत्वाची बातमी. उद्या काही भागामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे. लष्कर आणि बनगार्डन पाणी पुरवठा केंद्रांतर्गत मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे काही भागामध्ये पाणी पुरवठा बंद असेल. संपूर्ण खराडी वडगाव शेरीमधील गणेशनगर आनंद पार्क माईवाडी मुक्ताईनगर तर लष्कर जलकेंद्र भागातील संपूर्ण केशवनगर मुंडवा आणि इतर पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणी येईल. होम क्वारंटीन नियमांचं उल्लंघन करून आलिया भट्ट दिल्लीला पोहोचली. आलिया भट्ट करण जोहरनं आयोजित केलेल्या पार्टीमध्ये सहभागी झालेली. पार्टीतल्या करीना कपूरसह 4 जणींना कोरोना झाला होता. या पार्टीत उपस्थित असलेल्या सगळ्यांची कोरोना टेस्ट केली. आलियाची टेस्ट निगेटिव्ह आली होती, पण पालिकेच्या आरोग्य विभागानं तिला 7 दिवसांचं क्वारंटीन बंधनकारक केलं होतं. मात्र केवळ 5 दिवसांनंतरच आलिया दिल्लीत पोहोचली. दोन डोस ही लोकल प्रवासासाठी महत्वाची अट ठेवली आहे, पण ही अट कशाच्या आधारे ठेवली आहे अशी विचारणा हायकोर्टानं राज्य सरकारला केली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना बुधवारपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण द्यायचं आहे. तसंच दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करू देण्यास परवानगी देणार की नाही याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही दिले आहेत. मुलांच्या लसीकरणाबाबत डिसेंबर अखेरपर्यंत निर्णय होऊ शकतो. डिसेंबर अखेर केंद्र सरकार लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेणार आहे. यावेळी हायरिस्क झोनमधील लोकांना बुस्टर डोस तसंच इम्युनिटी कमी असलेल्यांना अतिरिक्त डोस देण्याबाबत निर्णय होईल. सध्या अधिकाधिक लोकांचं लसीकरण पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागात 30 कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस बजावली. 7 दिवसात आपलं म्हणणं मांडण्यास वेळ दिली आहे. 7 दिवसांच्या आत उत्तर न दिल्यास थेट घरचा रस्ता दाखवला जाईल. पुणे विभागातले जवळपास 1000 कर्मचारी कामावर रुजू झालेत, पण बाकी कर्मचारी कामावर येण्यास न येण्यास ठाम आहेत. निलंबन करूनही कर्मचाऱ्यांनी जुमानलं नाही, त्यामुळे अखेर बडतर्फीचा बडगा उगारण्यात आलाय. नाशिकमध्ये आता झाड तोडलं तर 1 लाख रुपये दंड होणार आहे. वड पिंपळासह पुरातन वृक्ष अनधिकृतपणे तोडल्यास फौजदारी कारवाई केली जाईल. नाशिक महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीनं हा निर्णय घेतलाय. नाशिक शहरामध्ये 10% वृक्षसंपदा कमी असल्यामुळे नाशिक महापालिकेनं हा कठोर निर्णय घेतलाय. सध्या जगभरात ओमायक्रॉनचा धोका वाढलाय, त्यामुळे आता गुगलनेही कठोर पावलं उचलली आहेत. अद्याप लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांची पगार कपात केली जाऊ शकते किंवा त्यांना नोकरी देखील गमवावी लागू शकते. कंपनीनं कर्मचाऱ्यांना लसीकरणाची मुदत 18 जानेवारीपर्यंत वाढवली. मुदतीनंतरही कर्मचाऱ्यांनी लस न घेतल्यास त्याला 30 दिवसांच्या भरपगारी रजेवर पाठवलं जाईल.
एखादा खाद्यपदार्थ बनवताना त्यात कोणते अन्नघटक वापरले त्याची संपूर्ण माहिती उत्पादक कंपनीने दिली पाहिजे असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेत. त्यामुळे हा पदार्थ शाकाहारी आहे किंवा मांसाहारी हे लोकांना समजेल. आपण काय खातो हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकाला संपूर्ण अधिकार आहे असंही न्यायालयानं म्हटलं आहे. मिस युनिवर्स 2021 चा किताब जिंकून हरना संधू भारतात परतली. तिचं जंगी स्वागत मुंबई एअरपोर्टवर केलं. बुधवारी ती भारतात परतली त्यावेळी तिला पाहण्यासाठी म्हणून आणि तिच्या स्वागतासाठी मुंबई एअरपोर्टवर मोठी गर्दी झालेली. तिच्या चेहऱ्यावर हसू झळकत होतं. तिरंगा हाती घेऊन ती सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत होती. पालघर जिल्ह्यातील जव्हार दुर्गम भागामध्ये वैद्यकीय वस्तू पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाईल. मुंबईच्या ब्लू इन्फिनिटी या स्टार्टअप कंपनीनं IIFL फाउंडेशनच्या मदतीनं स्वदेशी ड्रोनची निर्मिती केली आहे. या ड्रोनद्वारे व्हॅक्सिन वितरण करण्याचा पहिलाच प्रयोग जव्हार भागात केला जाणार आहे. प्रयोग यशस्वी झाला तर ग्रामीण आणि दुर्गम भागात जलद गतीनं वैद्यकीय वस्तू पोहोचवण्यासाठी हा क्रांतिकारी प्रयोग ठरणार आहे. येवला तालुक्यातल्या गोल्हेवाडी इथल्या एका शेतकऱ्यानं 1 एकरातील मेथीच्या पिकावर रोटावेटर फिरवलाय. मेथीला भाव मिळत नसल्यानं निराश झालेल्या शेतकऱ्यानं मेथीच्या शेतात गुरंही चरण्यास सोडलेत. लागवड फवारणी काढण्याचाही खर्च निघत नसल्यानं शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय. पुण्यातल्या कानिसनाथ डोंगरमाथा ते दिवेघाट परिसरात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय. बिबट्यानं या परिसरामध्ये 2 शेळ्या 30 कोंबड्या 4 कुत्रे फस्त केलेत. यामुळे या परिसरात बिबट्याची दहशत आहे. तातडीने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सापळे लावण्याची मागणी स्थानिकांनी केली. तिकडे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या कासारवाडी शिवारात बिबट्या मुक्त संचार करत असल्याचं ग्रामस्थांना दिसलंय. रात्रीच्या वेळी काहींनी बिबट्याचा वावर आपल्या कॅमेऱ्यात चित्रित केलाय. गावातून बाळूमामा देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री 10:30 सुमाराला बिबट्या दिसला. त्यावेळी गावातली व्यक्ती कारनं घरी जात असताना गाडीसमोर बिबट्या आडवा आला. त्यावेळी गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात बिबट्याचा नकळत पाठलाग करून त्याचा मुक्त संचार मोबाईलमध्ये चित्रित केलाय. अंबरनाथ शहरालगतच्या वसत गाव परिसरामध्ये महिनाभरात 3रा बिबट्यानं प्राण्यांवर हल्ला केलाय. त्यामुळे या परिसरात मोठी घबराट पसरली. अंबरनाथ जवळच्या वसत गावातले बाळकृष्ण साळुंके बकऱ्या चरण्यासाठी गावाजवळच्या जंगलात गेले होते. यावेळी त्यांच्या डोळ्यांदेखत बिबट्यानं एका बकरीवर हल्ला केला. सह्याद्रीची उंची म्हणजे